बघा, मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकाचा आदर करतो, त्याच्यामुळे कुठल्या शिवसैनिकाला उचलणे हा माझा धंदा नाही आहे. ठीक आहे, कारण आम्ही सगळे बाळासाहेबांच्या पटडीतले आहोत. आम्ही आम्हाला राजसाहेबांची जी शिकवण आहे ती बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे शिवसैनिकांबद्दल मनात प्रचंड निदांत आदर आहे. मी म्हटलं असं होतं, जे आम्हाला त्रास देतात ते, आता हे प्रत्येकाने आपापल्या तुम्ही आम्हाला त्रास देताय का याचा अर्थ, माझं म्हणणं असं होतं, माझं पूर्ण वाक्य असं होतं की ज्यांनी ज्यांनी आमच्यावर आता हे गुन्हे टाकलेत खोटे आणि त्रास देत आहेत, अशांना जेव्हा आमची कधी सत्ता येईल तेव्हा अशाच पद्धतीने उत्तर देऊ. सो जे माझ्यावर मागच्या अनेक दिवसापासून खोटे गुन्हे दाखल होतात याच्याबद्दल ते का नाही काय बोलले, माझ्यावर तर गुन्हा दाखल झाला हा खोटा होता, खोटा स्वरूपाचा होता, हे मी दाखवलं. सो त्या गुन्ह्याबद्दल का नाही म्हटले, माझं असं मत आहे की जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. कोणाला उचलून न्यायचं कोणाला नाही न्यायचं तर तो शिवसैनिक आहे, तर शिवसैनिकांच्या बाबतीत माझ्या मनात नितांत आदर आहे. आज अनेक वयस्कर शिवसैनिक आहेत जे सन्माननीय राजसाहेबांचा आदर करतात, त्यामुळे मला त्यांचा आदर आहे. खासदार राजन विचारे या प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये असं वाक्य वापरलं की त्यांनी अवकाशीत राहावं अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, काय द्यावं, वाट पाहतोय सगळ्या उत्तरांची.